ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा राजकीय मंडळींच्या अंतर्गत राजकारणामुळे शहरवासीय पाण्यापासून वंचित मनसे शहरातील राजकीय मंडळींच्या अंतर्गत राजकारणामुळे शहरवासियांना पाण्यापासून वंचित राहावं लागतंय तेव्हा शहरवासियांना सुळकुड वारणा नदीतून अथवा हुपरी येथे आलेल्या उजव्या कालव्यातून योजना कार्यान्वित करून पाणी द्यावे अन्यथा पाण्यासाठी नागरिकांसह रस्त्यावर उतरू असा इशारा मनसेचे नेते पुंडलिक जाधव यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे या पत्रकार बैठकीत बोलताना जाधव म्हणाले की गेल्या काही वर्षापासून पाणी प्रश्न गंभीर बनत चालला आहे शहरातील काही नेते दानोळी येथील वारणा नदीतून योजना कार्यान्वित करण्याची घोषणा केली मात्र त्याला नदीकाठच्या नागरिकांनी विरोध केला त्यानंतर सुळकूड योजना पुढे आली त्यालाही सध्या त्या भागातील नागरिकांचा विरोध असल्याचं दिसून येत आहे या प्रकारामुळे इचलकंजी शहरवासियांचे पाण्यासाठी हाल होत आहेत तेव्हा शहरवासियांच्या पाण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांनीच पुढाकार घ्यावा असं त्यांनी सांगितलं शहरातील खासदार आमदार नगरसेवक हे केवळ राजकारणापुरताच नागरिकांचा वापर करून घेत आहेत निवडणुकीच्या वेळी घोषणा करून त्याची पूर्तता मात्र केली जात नाही त्यामुळे शहरवासियांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे तेव्हा कोल्हापूर शहराप्रमाणे तील नागरिकांनी एकत्रित येऊन पाण्यासाठी लढा उभा करावा असं आव्हान राजेंद्र निकम यांनी केलं यावेळी रवी कोंतकर प्रताप पाटील शहाजी भोसले मोहन मालवणकर मोहन जोशी छाया कोरवी महेश शेंडे अरुण घोलपे आदी पदाधिकारी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी इचलकरंजून निखिल भिसे